आप जानते हैं कि हम गंगा जी में अस्थियां क्यों बहाते हैं? हस्तिनापुर राजा शांतनु ने जब रानी को गंगा किनारे देखा तो शादी का प्रस्ताव रखा। तब रानी ने उनसे एक वचन मांगा कि वो कभी भी जीवन में रानी से किसी भी बात पे कोई प्रश्न नहीं करेगी। अगर उन्होंने ऐसा किया तो रानी उन्हें हमेशा के लिए छोड़ के चली जाएंगी। कुछ महीनों बाद रानी को पुत्र रत्न की प्राप्ति हुई। रानी ने बेटे को उठाया और गंगा की तरफ चल गई। राजा ने भी उनका पीछा किया कि रानी ने बच्चे को नदी में त्याग दिया। राजा कुछ न पूछ पाए। रानी ने अपने दूसरे बेटे को भी गंगा में त्याग दिया। फिर तीसरे बेटे को, चौथे को, पांचवें को, छठे को, सातवें को, सभी को गंगा में त्याग दिया। आठवां बेटा हुआ तो रानी ने बेटे को उठाया और फिर से गंगा की तरफ चल दी। लेकिन इस बार राजा ने पूछ लिया। तब रानी ने उन्हें बताया कि वो ब्रह्मा की बेटी है और ऋषि वशिष्ठ ने उनके सभी बच्चों को धरती लोक में पैदा होने का श्राप दिया। अगर वो बच्चों को गंगा में बहा देती है तो उनको मनुष्य लोक से सदा के लिए मुक्ति मिल जाएगी। हम भी गंगा जी में अस्थियां इसीलिए प्रवाहित करते हैं ताकि मनुष्य को उसके पापों से, बुरे कर्मों से मुक्ति मिल सके। आता हरिद्वार वरून आम्ही आलो आहे हॉटेलमध्ये। हॉटेलवरनं चाललो आहे गंगा स्नान करायला। गंगा स्नान करूयात आणि तिकडे आपण बघूयात काय काय होणार आहे, काय नाही आहे, काय गोष्टी आहेत तिकडे, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगेन, ठीक आहे। आणि आता मी सध्या उतरलो आहे एका हॉटेलमध्ये। हॉटेलचं नाव आहे हॉटेल आनंद। तुम्हाला मी दाखवतो आहे बघा, हॉटेल आनंद या हॉटेलमध्ये थांबलो आहे आणि इथून आम्ही जाणार आहे गंगा स्नान करायला। अभी हम लोग आए यहाँ पे छोले भटूरे खाने के लिए। आता आपण चाललो आहे गंगा स्नान करायला। गंगा स्नान करूया तिकडे आणि वाईब बघा एकदम फुल, एकदम खतरनाक आहे। तर मित्रांनो, आपण ज्या गोष्टीची वाट बघत होतो, आतुरता होती आपल्याला की आपण गंगा स्नान कसं करणार आहे, कुठे करणार आहे, कधी जाणार आहे, कधीपासून आपण वेट करत होतो, तर ती वेळ आता आली आहे। मी तुम्हाला दाखवतो चार साइड।
आमच्याकडे नमस्कार मित्रांनो, तर आम्ही आता रूमवरती आलेलो आहोत. आम्ही गंगाचं दर्शन केलं, आरती केलं, एक स्पेशल जागेवरती जेवलो, पण खूप रश झालेला आहे केदारनाथला. जे इन्सिडेंट झालं रजिस्ट्रेशन, त्याच्यामुळे खूप जण काही जण इथेच राहत आहेत आता. तर मग उद्या आपण जाणार ऋषिकेशला, आणि ऋषिकेशला पण आपण गंगा स्नान करणार आहे, आणि तिकडे खूपशा अशा गोष्टी आहेत फिरायसाठी. तर ते आम्ही तुम्हाला उद्या दाखवणार आहे कुठे कुठे आम्ही जाणार, काय काय जाणार आहे. ठीक आहे, सो व्लॉग बघत राहा कंटिन्यू, तुम्हाला अपडेट त्यात देतच जाईन मी. ज्या हॉटेलमध्ये आम्ही राहिलो आहे त्याचे पण तुम्हाला नाव, त्याचे नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेलच. ए फ्यू मोमेंट्स लेटर. बाबा हात घेतला.
रस्ताच विसरलोय आम्ही, कुठे आलेलो काय कळतच नाही कुठे आलेलो आम्ही. पण आता बघू, आता जातोय तर मे बी मिळेल रस्ता. हाच आहे वाटत, हाच आहे काय? हाच आहे, हाच आहे. चला ऑल सेट, चलो अभी निकलते हरिद्वार के लिए. हरिद्वार मधून निघालोय ऋषिकेशला जाण्यासाठी. खूप धमाल, खूप मस्ती, रात्रभर खूप एन्जॉय केला आम्ही, खूप मस्ती करत होतो. पण आपला कॅमेरा बंद पडला, चार्जिंग कमी झाली, त्यामुळे आपण काढला नाही व्हिडिओ वगैरे जास्त. पण आता निघताना मी प्रॉपर चार्जिंग केली आहे, सो प्रत्येक कुठे कुठे ज्या ज्या ठिकाणी जाणार, ज्या ज्या ठिकाणी काय मजा होणार आहे, काय मस्ती आहे, सर्व तुम्हाला मी दाखवेन या व्हिडिओमध्ये. कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा. आता आम्ही मार्केटमध्ये, मार्केट पण दाखवतो तुम्हाला, हे बघा. आपल्या मित्रांनी खूपच चांगला सपोर्ट केला आपल्याला, खूप एकदम एनर्जी आपल्या अंगात आली आहे. सो जाऊया आता पुढे, पुढे काय काय होत आहे बघूया आपण. हरिद्वारमधून आम्ही आता जवळजवळ ऋषिकेशच्या एंट्रन्सला आहे, कारण इकडे सिस्टम असा आहे की हरिद्वारची गाडी फक्त हरिद्वारमध्ये चालणार,
आणि ऋषिकेशची गाडी ऋषिकेशमध्ये चालणार. सो तिकडे 700 रुपये त्यांनी घेतले आमच्या 8 जणांचे, कारण आमच्या बॅगा पण होत्या सर्व, त्यात आम्ही सर्व ठेवलं. आता रिक्षा बघतोय परत ऋषिकेशला जाण्यासाठी. 4 किलोमीटर आहे, पण सर्व रिक्षावाले बोलत आहेत की खूप ट्रॅफिक आहे तिकडे जाताना, कारण खूप यावर्षी खूप लोकं आलेत, त्यामुळे त्या 4 किलोमीटर जाण्यासाठी पण आपल्याला कमीत कमी 1.5 ते 2 तास लागणार आहेत. सो बघूयात कसं होत आहे. रिक्षा पण खूपच महाग आहे इकडे, म्हणजे आधी सर्वात आधी विचारलं होतं त्यांनी आम्हाला 700-800 रुपये सांगितले, परत सेकंड जो होता त्याला विचारलं त्यांनी 500 सांगितले, परत आता आम्ही विचारलं तर तो आम्हाला डायरेक्ट 1600 बोलतो. सो रेटमध्ये खूप डिफरन्स आहेत. जर तुम्ही येत असाल इकडे तर 2 ते 3 जणांना विचारा की काय प्राईस आहे, काय रेट्स आहेत, कारण आम्ही 8 जण आहेत, 8 जणांच्या हिशोबाने आम्हाला असं वाटतं की 500 रुपये खूप झाले, पण ते लोकं काय ऐकत नाही आहेत, त्यांचे रेट खूप आहेत. तर आता बघूयात पुढे, जर आम्हाला कोण मिळत असेल स्वस्तामध्ये तर आपण त्याच्याने जाणार आहोत. गरमीमुळे खूप परेशान झालो आहे, खूप म्हणजे खूपच परेशान झालो आहे गरमीमुळे, कारण 34-36 डिग्री इथे ऊन आहे सध्या ऋषिकेशला. पाणी वगैरे खूप जास्त प्या आणि बॉडीला थंड ठेवतील असे पदार्थ खा, जसं की दही चाट आहे आणि ज्यूस वगैरे आहे, लस्सी आहे, छास आहे, या सगळ्या जास्त खात जावा, प्यात जावा, जेणेकरून तुम्हाला इथे थंड वाटेल, थोडंफार उन्हात फिरायला थोडीशी ताकद येईल. इकडे ट्रॅफिक खूप आहे आणि रिक्षाचं भाडं पण खूप आहे, त्यामुळे आपण आता वरती चालत जाणार, कारण काय ऑप्शन नाही आहे आपल्याकडे दुसरा. आपण ट्राय करत होतो रिक्षासाठी, पण रिक्षा काय आपल्याला मिळत नाही आहे प्रॉपर, त्यामुळे आपण चालत चाललो आहे. दुर्गा देवी कालिका मातेचं मंदिर आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रांना जरूर शेअर करा. पार्ट 2 मध्ये ज्या गोष्टी आहेत त्या सर्व आपण गोष्टी आपण पुढे दाखवणार आहोत, तर व्हिडिओला कंटिन्यू पाहत रहा आणि तोपर्यंत बाय बाय. तुम्हाला इकडे एक पेंटिंग गेली आहे, एक साधू बाबा आहेत त्यांची पेंटिंग दाखवतो. बोलतात ना जेव्हा केदारनाथमध्ये महाप्रलय झाला होता तेव्हा गंगा नदीला सुद्धा खूप जास्त प्रमाणात पाणी वाढलं होतं, तर तेव्हा एक शिवजींचा जो पुतळा होता तो पाण्याखाली गेला होता, असा आपण एक व्हिडिओ पण पाहिला होता. तर तो ती जागा ती बघायसाठी आम्ही इकडे आलो आहे आज तपोवनला, आणि खूप म्हणजे खूप भारी वाटतं इकडे आल्यावर, खूप छान आहे. तुम्हाला पुतळा पण दाखवत होतो, म्हणजे एक वेगळी बोलतात ना एनर्जी, वेगळंच एक ताकद बघितल्यावर मिळतं, खूपच सुंदर आहे. मी दाखव तुम्हाला, बघा.
अजून 4 तास इकडून. जे उगम जे झालंय ते इकडूनच झालंय. ही आहे बागी नदी आणि ती आहे अलकनंदा, असं दोन नद्यांचं मिळून हे गंगा तयार झाली आहे इकडून. आणि आपण जे गंगा स्नान केलं हीच होती, हीच ती गंगा आपल्याला हरिद्वारमध्ये मिळाली.